पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मुळांचे प्रकार आणि त्यांचे रूपांतरण शिकलो आज आपण खोड आणि त्याचे विविध अवयव यांविषयी जाणून घेऊ कृती तुमच्या शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या वनस्पती असतील तुमच्या घरी जर बाग असेल तर काही वनस्पतींच्या फांद्या तुम्ही अभ्यासासाठी गोळा करू शकाल रुजलेल्या बीजाच्या अंकुरापासून खोड तयार होते आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे खोडाच्या वाढीची दिशा कोणती आहे सामान्यत किंवा नेहमी आपण पाहतो की जमिनीच्या वर म्हणजे हवेत खोड वाढते खोडाची वाढ सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते म्हणून खोड सरळ वाढते आता आपण नमुन्यांच्या मदतीने खोडाचे अवयव समजून घेऊया मुलांनो तुम्ही बघू शकाल की झाडाच्या खोडावर पाने फुटली आहेत ज्या ठिकाणी पान फुटते त्याला पेर असे म्हणतात दोन पेरांच्या मधल्या अंतराला कांड असे म्हणतात खोडाच्या अग्रभागी असलेला सर्वात युवा अवयव म्हणजे मुकुल या मुकुलामुळे खोडाची वाढ होत राहते पेरांच्या जागी खोडाला फांद्या फुटतात तुम्ही विविध उंचीची खोडे बघितली आहेत का खोडाच्या उंचीनुसार वनस्पतींचे झुडूप आणि झाड असे वर्गीकरण केले जाते तुळशीचे उदाहरण घ्या हे औषधी वनस्पती आहे आणि हे झाड छोटे असते जास्वंद आणि पेरूचे खोड लाकडी तपकिरी रंगाचे आणि कठीण असते ही झुडपं पाच ते सात फूट वाढतात आता आंबा नारळ ही झाडे बघा कसं याचं खोड हे कठीण तपकिरी लाकडी असून खूप उंच आहे यांना वृक्ष म्हणतात आता आपण आणखी काही वनस्पती बघू तुळस वड आंबा ज्यांना खूप फांद्या आहेत आणि गवत ऊस मका ज्यांना फांद्याच नाहीत आता तुम्ही पाहिलेल्या चित्रांवरून काय दिसते कोणत्या वनस्पतींना फांद्या आहेत आणि कोणत्या विना फांद्या आहेत तुळस वड आणि आंब्याला त्यांच्या खुडापासून खूप फांद्या फुटतात या उलट गवत ऊस मका यांची खोडे विनाफांद्यांची आहेत वड आंबा तुळस या द्विदल वनस्पती आहेत ज्यांच्या खोडांना फांद्या असतात मका गवत ऊसासारख्या एकदल वनस्पतींमध्ये खोडांना फांद्या नसतात खोडे फांद्या पानं फुलं आणि फळं तयार करतात खोड मुळापासून झाडाच्या किंवा वनस्पतीच्या इतर अवयवांकडे पाणी आणि खनिज वाहून सुद्धा नेतात पानांनी तयार केलेले अन्न खोडामार्फत वाहून नेले जाते उजळणी खोड अंकुरापासून निर्माण होते सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढते यावर पेर आणि कांडे असतात अग्रभागी वाढणारं टोक असतं फांद्या नसलेलं खोड एकदलीय वनस्पतींमध्ये असतं फांद्या असलेलं खोड द्विदल वनस्पतींमध्ये असतं नुकतंच तुम्ही सध्या खोडाविषयी शिकलात पण तुम्हाला हे माहिती आहे का की खोडसुद्धा वेगवेगळ्या आकाराची आणि मापाची असतात मला माहिती आहे हे विश्वास ठेवायला जरा कठीण आहे मी तुम्हाला काही तुमच्या ओळखीची चित्र दाखवतो ही सगळी खोडं आहेत पण ती जमिनीखाली वाढतात आल्यामध्ये तुम्हाला पेरं आणि कांडे दिसतील बटाटेसुद्धा फांदीच्या टोकाला उगवतात कोंब आलेले बटाटे पाहिले आहेत का तुम्ही हे कोंब हे याचा पुरावा आहे की हे खोड आहे कांद्याचा आकार दिव्यासारखा असतो त्याची मुळे कुठे फुटतात ते पहा कांद्यामध्ये खोड हे चपट्या तबकडीप्रमाणे असते तर हे झाले जमिनी खालच्या खोडांबद्दल जेव्हा हिरवळ लावतात तेव्हा गवताची झाडं जमिनीत थोड्या थोड्या अंतरावर लावतात अगदी थोड्या वेळात ही गवताची झाडं वाढून जमीन आच्छादून टाकतात हे कशामुळे घडतं कारण वेगाने वाढण्यासाठी गवत धावती मुळं तयार करतं ही वैशिष्ट्यपूर्ण खोड आहेत लिंबू बोगनवेलसारख्या वनस्पतींमध्ये संरक्षणासाठी खोडाला काटे असतात निवडुंगामध्ये हिरव्या पानासारखा दिसणारा अवयव हा खोड असतो सारांश तर आज तुम्ही खोड आणि त्याच्या इतर भागांसंबंधी जाणून घेतले अनेक नमुने बघितल्यावर मला खात्री आहे तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या वनस्पतींची खोडे वेगवेगळी दिसू शकतात आणि वेगवेगळी कार्ये करतात आव्हान तुमच्या घराजवळच्या बागेतील किंवा शाळेच्या आवारातील झाडांचे झुडूप आणि उंच झाडे यामध्ये वर्गीकरण करा पारिभाषिक शब्द कांड मुकुल द्विदल एकदलीय अंकुर आच्छादन